नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने। तर राज्यातील 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो। त्या तालुक्यांची यादी तुम्हाला मी सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्याचप्रमाणे त्या 40 तालुक्यामध्ये 24 तालुके असे आहेत तिथं अतिशय गंभीर परिस्थिती आहे मित्रांनो, आणि 16 तालुक्यांना मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। म्हणजे टोटल 40 तालुक्यांना आता वेगवेगळ्या सवलती लागू असणार आहेत। त्या सवलतीही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सर्व काही माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल मित्रांनो। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकन प्रेस करा। शासन निर्णय बघू शकता मित्रांनो, जून ते सप्टेंबर या कालावधीत जी पर्जन्याची तूट जाणवलेली होती त्यामुळेच अतिशय भयंकर परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली होती। याच दृष्टीवर या 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। तर तुम्ही आता बघू शकता या दुष्काळ घोषित करण्यात येत असलेल्या 40 तालुक्यामध्ये कोणत्या सवलती लागू असणार आहेत इथून पुढे बघा। जमीन महसुलात सूट भेटणार आहे, पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात येणार आहे, तसेच कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33.5% सूट देण्यात येणार आहे। अतिशय चांगली बाब आहे। शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आहे। अतिशय महत्त्वाचे मुद्दा आहे मित्रांनो, कारण या दुष्काळग्रस्त तालुक्यामधील शेतकऱ्यांचे मुलं महाविद्यालयीन शिक्षण घेत असतात, त्यांना आता अतिशय महत्त्वाचं फीमध्ये सवलत भेटणार आहे। त्याचप्रमाणे रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आणण्यात येणार आहे। आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर करण्यात येणार आहे। तसेच टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे हे एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने। अशा प्रकारे मित्रांनो, शेतकऱ्यांना भरपूर सवलती देण्यात येणार आहेत या दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये। हे सविस्तर तुम्ही सवलती आपल्या टेलिग्राम चॅनलला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही हा जीआर सविस्तररित्या वाचू शकता। आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिस्ट दाखवतो की कुठले 40 तालुके या दुष्काळामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। समोर दिसत आहे मित्रांनो तुमच्या की दोन गटात या 40 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। एक आहे गंभीर स्वरूपाचा दुष्काळ आणि दोन आहे मध्यम स्वरूपाचा दुष्काळ। यामध्ये 40 तालुके विभाजित करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये आता तुम्हाला मी गंभीर स्वरूपाचे तालुके असणारे कोणते तालुके आहेत हे सांगतो। सर्वप्रथम तर नंदुरबार तालुका आहे, त्यानंतर धुळे, जळगावमधील चाळीसगाव, तसेच बुलढाणा जिल्हा, त्यानंतर जालनामधील भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड आणि मंठा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, सोयगाव, मालेगाव, सिन्नर, येवला, तसेच सॉरी छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमधले आहेत हे तालुके। त्यानंतर पुणे जिल्ह्यातील बघू शकता पुरंदर, सासवड, बारामती। बीड जिल्ह्यातील आहेत वडवणी, दारूर, अंबेजोगाई, रेणापूर, वाशी, तसेच धाराशिवमधील बघा वाशी, धाराशिव, लोहारा, सोलापूरमधील माळशिरस, सांगोला, तसेच त्यानंतर सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यांचा समावेश नाही। आणि आता मध्यम स्वरूपात या जिल्ह्यांचा बघू शकता तुम्ही 15 जिल्ह्यातील आत्ता सांगितल्याप्रमाणे नंदुरबारमधील कुठलाही जिल्हा मध्यम स्वरूपात नाही। धुळे जिल्ह्यातील बघा सिंदखेडा आहे, बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुका आणि लोणार तालुका आहे, त्यानंतर पुणे जिल्ह्यातील शिरूर, घोडनदी, दौंड आणि इंदापूर असे 3 तालुके असणार आहेत। बीडमध्ये कुठलाही नाही। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील 2 तालुके आहेत, करमाळा आणि माढा। सातारा जिल्ह्यातील वाई आहे आणि खंडाळा आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील बघू शकता हातकणंगले, गडहिंग्लज आणि सांगली जिल्ह्यातील आहेत मित्रांनो शिराळा, कडेगाव, खानापूर, विटा, मिरज। हे एकूण 16 तालुके आहेत ज्यांचा मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असणाऱ्या तालुक्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे, आणि गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असणाऱ्या तालुक्यामध्ये
एकूण 24 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। हे तालुके एकूण 15 जिल्ह्यातील तालुके आहेत मित्रांनो, आणि काही नव्यानेही तालुक्यांचा विचार करण्यात येणार आहे पुढील काळात।